महाबळेश्वरमध्ये 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान 100वं विभागीय नाट्य संमेलन पार पडणार आहे. 24 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. महाबळेश्वरच्या पोलीस परेड मैदानावर संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. रायगड जिल्हाधिकारीपदी किशन जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी जावळे अप्पर कोकण आयुक्त म्हणून काम पाहत होते. डॉक्टर योगेश म्हसेंची जिल्हाधिकारी पदावरून उचलबांगडी केल्यानंतर जावळेंची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट ओढवलंय. नाशिकच्या धरणांमधल्या पाणीसाठ्यात गेल्या वर्षीपेक्षा 23% घट झाली आहे आणि हे पाणी ऑगस्टपर्यंत पुरवण्याचं मोठं आव्हान प्रशासनापुढे आहे. याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज बैठक आहे. दरम्यान नागरिकांनी पाण्याचा वापर हा काटकसरीनं करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. यवतमाळच्या वडगावमध्ये पाण्याच्या टाकीतून लाखो लिटर पाणी वाया गेलं. टाकी भरल्यानंतर सुमारे 3 ते 4 तास पाणी. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. वाहून गेलं. जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याने ही पाण्याची नासाडी झाली. वारंवार अशा पद्धतीनं पाणी वाया जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. नाशिक महापालिकेची परिवहन सेवा सिटी लिंक सुरू झाल्यापासून पांढरे हत्ती ठरतात. वर्षाला खर्च आहे 163 कोटी रुपयांचा आणि उत्पन्न मात्र केवळ 83 कोटी रुपये असल्यानं दरवर्षी जवळपास 80 कोटी रुपयांचं नुकसान महापालिकेला सोसावं लागतंय. स्वतंत्र कंपनी स्थापून सुद्धा कंपनीचे संचालक तिला फायद्यामध्ये आणू शकलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं. सरकारनं 2024-25 वर्षासाठी ऊस खरेदीची किंमत ही 8% वाढवण्याची घोषणा केली आहे. ऊस खरेदीमध्ये प्रति क्विंटल 25 रुपयांची ही वाढ असेल. म्हणजेच जो ऊस यापूर्वी 315 रुपये प्रति क्विंटलनं विकला जात होता तो आता 340 रुपये प्रति क्विंटलनं विकला जाईल.